नमस्कार मी डॉक्टर सुवर्ण कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात रात्रीचे नऊ वाजलेले जेवण झालं आणि अचानक माझ्या मनामध्ये एक विचार आला काही कमेंट्स मी वाचल्या आणि त्यामुळे या विषयावरती मला बोलावंसं वाटलं आजचा विषय आहे तो म्हणजे खरंच आई वडील जे असतात जे म्हणजे आपण सासूसासरे म्हणूया त्या आईवडिलांना खरंच मुलांच्याकडे अन्यायाची वागणूक मिळते का हा माझा विषय आहे आजचा म्हणजे बऱ्याच कमेंट्समध्ये मी वाचलं की आईवडिलांना मुलं आपल्या घरी नेतात आणि त्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये त्यांना बंदिस्त करून ठेवतात आणि आपली मुलं वाढवण्यासाठी त्यांचा उपयोग करून घेतात आणि म्हातारपणी बऱ्याच आईवडिलांना होत नसतं किंवा इच्छा नसते आणि तरीसुद्धा पुन्हा एकदा त्या संसारात त्यांना पडावं लागतं का तर सुनबाईचं करिअर असतं मुलगा काही बोलत नाही आणि त्यामुळे म्हाताऱ्या आईबापांना पुन्हा एकदा नातवंडांचं करणं घराचं करणं हे सर्व करावं लागतं आणि त्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये ते बंदिस्त होतात आणि हा एका प्रकारे अन्यायच आहे अशा काही मी कमेंट्स माझ्याही चॅनलवरती वाचल्या इतरांच्याही चॅनलवरती वाचल्या आणि मला असं वाटलं की यावरती आपण बोललं पाहिजे याविषयी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की हे वैयक्तिक कोणीच घेऊ नका मी माझ्या एका मैत्रिणीचं उदाहरण सांगते बरं का माझी मैत्रीण तिचे तिची मुलं अमेरिकेमध्ये अर्थात आजकाल सगळ्यांचीच मुलं अमेरिकेमध्ये असतात आणि तिथे त्यांच्या मुलीला जेव्हा गरज पडली किंवा त्या मुलीची डिलिव्हरी होती मुलीचं करिअर होतं शिक्षण होतं अशा वेळेला तिचे आई वडील धावत तिच्याकडे गेले म्हणजे ह्या दहा वर्षात ते अनेक वेळा गेले अनेक वेळा आले त्यांनी तिला इतका सपोर्ट केला इतका सपोर्ट केला की त्यामुळे ती आता पुन्हा एकदा उभी राहिलेली आहे त्याच घरामध्ये तिच्या सासूसासऱ्यांच्याबद्दल मी सांगते की तिचे सासू सासरे तिच्या सासूबाई सुरुवातीला एकदा हौशीनी जाऊन आल्या परंतु एक त्यांच्या गोष्ट लक्षामध्ये आली की तिथे गेल्यावरती खूप काम जास्त करावं लागतं आणि सासरेसुद्धा तिथं रमले नाहीत कारण की त्यांना त्यांच्या गावामध्ये त्यांचा ग्रुप होता फ्रेंड्सचा ग्रुप होता त्यांचं त्यांचं काहीतरी सोशल लाईफ होतं आणि तिथे गेल्यावरती त्यांना त्या बंदिस्त घरांमध्ये किंवा नुसतंच झा अगदी मस्त मस्त वातावरणामध्ये ते काही रमले नाही जाऊन हिंडून फिरून आले परंतु जेव्हा नेक्स्ट टाईम त्यांना जायची गरज होती तर त्यावेळेला मात्र तिचे सासू सासरे अजिबात म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या मुलीचे सासू सासरे तिथे गेले नाहीत आणि माझी मैत्रीण मात्र तीसुद्धा करिअरिस्ट होती या ठिकाणी ती बरेच ती एका श शाळेमध्ये प्रिन्सिपॉल होती मुख्याध्यापक होती पण तरीसुद्धा तिनं तो जॉब सोडला आणि ती मुलीच्यासाठी गेली मुलीच्यासाठी तिनं स्वतःच्या करिअरचा त्याग केला आणि दोघंही म्हणजे माझी मैत्रीण आणि तिचे मिस्टर दोघंसुद्धा त्या ठिकाणी जाऊन राहिले आणि आता कसं झालं की तिची म ज्या मैत्रिणीची नातवंडं जी आहेत जी अमेरिकेत आहेत ती आता मोठी झाली आणि आता मात्र तिला तिथे जायची एवढी गरजही लागत नाही कारण की मुलं मोठी झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ते एवढं जाणं तिथं जाऊन तेवढं काम करणं हे हिला झेपतही नाही त्यामुळे आता मात्र ती तिथं जात नाही मात्र त्यावेळेला माझ्या मैत्रिणीनं स्वतःचा करिअरचा त्याग करून ती मुलीसाठी तिथं गेली होती मात्र सासूबाई मात्र म्हणाल्या होत्या त्यावेळेला की नाही मला काही जमणार नाही हे एक उदाहरण मी अगदी माझ्या डोळ्यासमोर बघितलेलं बरं का आणि एक मी उदाहरण तुम्हाला सांगते माझं स्वतःचं सांगते मी आज जे काही आहे ते केवळ माझ्या सासूबाईंनी सासऱ्यांनी माझ्या आईवडिलांनी मला सपोर्ट केला त्या त्यावेळेला म्हणून मी आज तुम्हाला अशी ह्या वयाच्या साठीमध्ये सुद्धा पुन्हा काहीतरी नवीन करताना दिसतीये हे त्यांच्यामुळे करू शकले कारण माझ्या सासूबाईसुद्धा शाळेत शिकवायच्या टीचर होत्या माझे सासरे टीचर होते माझी आई जॉब करत नव्हती माझे वडील चांगल्या पोस्टवरती होते परंतु या सर्वांनी मला जेव्हा करिअर कड कर, घडवायची माझी वेळ होती म्हणजे मी तरुण होते माझा मा माझं कुटुंब म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये माझ्या मुलांची माझ्यावरती जबाबदारी होती आणि त्यावेळेला माझ्या मुलाची जबाबदारी घेण्यासाठी माझे सासू सासरे आणि माझे आई वडील दोघंसुद्धा येत जात राहिले माझ्या अडचणीच्या वेळेला येत जात राहिले जबाबदारीने ते राहिले माझ्याकडे आणि त्यामुळे मी करिअर करू लाग शकले माझं सोशल लाईफमध्ये सुद्धा मी बरंच काम करू शकले आजही मी काम करते पण तुम्हाला मी एक सांगते माझ्या सासूबाईंनी आणि माझ्या सासरेबुआनी इतकं व्यवस्थित माझ्या मागं हे घर सांभाळलं कारण जवळजवळ मी दहा दहा पंधरा पंधरा दिवस मी अशी परदेशी जायचे किंवा मी बाहेर जायचे माझ्या कामासाठी म्हणून आणि त्यावेळेला माझं सासूबाई माझं घरच सांभाळायचे असं नाही तर माझ्या मुलाकडे लक्ष द्यायच्या त्यावेळेला भलेही माझ्या घरामध्ये कामाला माणसं असायची त्यांना काय फक्त छान बसून फक्त घर सांभाळणं एवढंच असायचं परंतु घर घर म्हटलं की एवढंच काम कधीच नसतं ती एक जबाबदारीच असते वेळेवर कोण येतं जातं खाल्लं की नाही प्यायलं की नाही बघावं लागतं घरात काय आहे की नाही बघावं लागतं म्हणजे ही एक मोठी जबाबदारीच असते ती माझ्या सासूबाईंनी आणि सासऱ्यांनी खूप आनंदाने सांभाळली आणि मला असं वाटतं की आमचा काळच असा होता की त्यावेळेचे सासूसासरे त्यावेळेचे आई वडील या गोष्टी आनंदाने करायचे पण अलीकडचे जे आमची पिढी आहे यांना मात्र हे आनंदानी करावंसं वाटत नाही स्वतःच्या मुलांच्यासाठी आनंदानी करतात माणसं परंतु स्वतःच्या सुनेसाठी म्हणजे जर का मी सासू आहे तर मला माझ्या सुनेच्या संसारामध्ये तेवढा सपोर्ट करायला जमत नाही अगदी सत्य परिस्थिती आहे मला नाही जमत मी मोठ्या मोठ्या जेव्हा तिची काही अडचण असते किंवा गरज असते त्यावेळेला मी तिथं उभी राहते पण डे टू डे लाईफमध्ये मी नाही तिच्यासाठी उभी राहू शकत कारण की माझ्याजवळ वेळ नसतो दुसरी म्हणजे इच्छाही नसते आणि तेवढी सवय पण नाही मात्र तेच तिची आई म्हणजे माझ्या विहीणबाई तिच्या प्रत्येक म्हणजे प्रत्येक अगदी भाजी आणून देण्यापासून अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये छोट्या मोठ्या सगळ्या प्रसंगांमध्ये तिच्यासोबत त्या उभ्या असतात तिच्या अडचणी त्या काढतात म्हणजे हाच फरक आहे आईवडील आणि सासूसासऱ्यांच्यामध्ये पण असं नाही आहे की या ठिकाणी सासू सासऱ्यांना इच्छा नसते असं नाही आहे पण काही वेळेला कसं होतं की तो एक आपल्या लाईफस्टाईलचा एक भाग असतो आणि त्यामुळे प्रत्येकाची एक वृत्तीसुद्धा असते आणि त्या एक मानसिकता असते मदत करायची करायची नाही पण मी आजकालच्या मी काही वेळेला सोशल मीडियावरती काही मी मेसेजेस फिरताना बघत असते की आई वडिलांना मुलाच्या घरामध्ये सोन्याच्या पिंजऱ्याप्रमाणे बंदिस्त राहावं लागतं आणि हा त्यांच्यावरती अन्याय होतो हे जेव्हा मी काही वेळ एक हा जे जेव्हा मी मेसेज वाचला मी बऱ्याच अशा पद्धतीचे जेव्हा मेसेज वाचते तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे अलीकडच्या काळातलं म्हणजे आमच्या वयातल्या लोकांनी काढलेलं हे नवीन एक खूळ आहे की आम्हाला आमचं करिअर करायचं आहे आम्हाला आमचा स्पेस पाहिजे आमचं आयुष्य आम्ही खूप कष्टात जगलेलो आहोत आता आम्हाला जरासा निवांतपणा पाहिजे आणि म्हणून आम्हाला पुन्हा आता संसारात बांधून राहायचं नाही संसारात परत अडकायचं नाही जबाबदाऱ्या परत मला आम्हाला त्या सांभाळायच्या नाही आहेत हे अलीकडच्या आमच्या काळातल्या आमच्या वयातल्या स्त्रियांचा हा प्रॉब्लेम आहे असं मला काही असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की हा ना आजकालच्या लाईफस्टाईलचा हा प्रॉब्लेम आहे लाईफस्टाईल प्रत्येकाची बदललेली आहे पूर्वी आपल्या मुलाच्या संसारामध्ये मिसळून जायचं किंवा रिटायर झाल्यावर आपण आपल्या मुलाकडे राहायला जायचं ही एक पद्धतच होती पण आता तसं नाही आहे आईवडिलांचीही घरं असतात आईवडिलांचं स्वतःचं लाईफ असतं आणि त्यामुळे त्यांना मुलाच्या घरी जाऊन त्याच्या संसारामध्ये मिसळून राहता येत नाही कारण की ह्यांचं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व असतं आणि त्यामुळे असं वाटत असतं की आपल्याला पुन्हा एकदा जेव्हा जबाबदारी सांभाळावी लागते आहे किंवा सून जेव्हा जॉबसाठी बाहेर जाते आणि त्यावेळेला एकेकाळी जॉब केलेली जी सासू आहे तिला जर का पुन्हा एकदा त्या घरामध्ये अडकून बसायला सांगितलं तर तिनं स्वतःच्याच घरामध्ये फारसं काही केलेलं नसतं की तर मग त्यामुळे तिला ह्या संसारामध्ये या, संसारा या जबाबदारीमध्ये अडकायचं नसतं म्हणून हे असं होत आहे की कुठे ना कुठेतरी असं वाटतंय की मुलांना जेव्हा गरज आहे तेव्हा आताचे आईवडील जाऊ शक, शकत सासू सासरे जाऊ शकत नाहीत जेव्हा मुलांना गरज असते सुनेला जेव्हा गरज असते त्यावेळेला सासरे जाऊ शकत नाहीत तिची नळ काढायला आणि त्यामुळे कुठेतरी असं वाटतं की सासू सासऱ्यांना त्या ठिकाणी बंदिस्त एक सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये नेऊन अडकवलं जातं आणि तिथे काम करायला सुनेची मुलं सांभाळायला तिथे घरात काम करायला नेलं जातं असा एक मतप्रवाह आज फा आजकाल मला दिसतो पण मी तुम्हाला सांगते कितीतरी कितीतरी मी सासवा बघितलेल्या आहेत की खूप आनंदाने आपल्या मुलांच्या संसारामध्ये रमलेले आहेत बऱ्याच वेळेला कसं होतं एक सांगते की सासू सासरे दोघंही जोपर्यंत असतात ना तोपर्यंत त्या दोघांचं लाईफ एक वेगळं असतं आणि ज्या वेळेला दोघांपैकी एक जण दोघांपैकी एकजण राहतो एकजण जातो अशा वेळेला मात्र मुलाच्या संसारामध्ये मिसळून जाण्यासाठी स्त्री ती अगदी आतुर असते किंवा तिला असं वाटतं की आपण आपल्या मुलाच्या संसारामध्ये जावं एक आजी म्हणून आपण आपल्या नातवंडांच्या बरोबर रमावं नातवंडांच्या बरोबर आपला स सहवास आपल्याला मिळावा असं वाटायला लागतं परंतु ह्या मधल्या काळामध्ये जेव्हा सासूसासरे दोघंही असतात त्यावेळेला जेव्हा सुनेची गरज असते त्यावेळेला मात्र हे दोघंही तिला मदत करायला कमी पडतात आणि म्हणून असं बऱ्याच वेळेला होतं की सासूबाई ज्या करिअरिस्ट असतात एकेकाळी आणि आता जी सुनिय सून करिअर करते ह्यांच्यामध्ये तफावत राहते मी एक माझ्याच चॅनलवरती एक कमेंट वाचली की माझ्याशी सून नीट वागतच नाही मी किती तिच्यासाठी करायला बघते कदाचित असं काहीतरी झालेलं असेल की ज्यावेळेला सुनेला गरज होती त्यावेळेला सासूबाई त्या ठिकाणी ती जबाबदारी घेऊ शकल्याच असेल कारण काहीही असू शकतं परंतु ती जर का जबाबदारी त्यावेळेला घेतली गेली नसेल ना तर थोडंसं सुनेच्या मनामध्ये ही अशी अडी राहते तर मला या ठिकाणी एकच सांगावंसं वाटेल की हे जे या ठिकाणी आपण म्हणतो की ह्या सासऱ्यांवरती अन्याय होतो किंवा म्हाताऱ्यां व्यक्तींवरती अन्याय होतो तर असं काही नाही आहे हा स्वभावाचा हा एक गुणदोष हे जे आहेत ना हे प्रत्येकाचे स्वभाव आहेत काहीजणं दुधात साखर याप्रमाणे मिसळून जातात आणि काहींना मात्र ते आवडत नाही की आपण सुनेच्या संसारात काम करायचं नाही किंवा सुनेला आपण मदत करायची नाही किंवा सुने आपल्या स्वतःच्या मुलीला जी मदत करतात ती सुनेच्या घरामध्ये मात्र केलं तर त्यांना आपण तिला मदत करतो आपण काम करतो असं वाटतं हा ना थोडासा विचाराचा मला असं वाटतं की आपली जी विचार करण्याची पद्धती आहे ना त्याचा हा दोष आहे नाहीतर खरं तर सगळ्यांनीच एक एकमेकांच्या मदतीसाठी जायला काहीच हरकत नाही परंतु हे असं होत नाही कारण की खो थोडेसे इगो असतात थोडीशी लाईफस्टाईल असते आणि थोडासा आपलेपणाचा अभावसुद्धा असतो मुलीच्या बाबतीमध्ये जो आपलेपणा असतो किंवा जे प्रेम असतं ते सुनेच्या बाबतीमध्ये असत नाही सुनेच्या बाबतीमध्ये थोडीशी कर्तव्य किंवा थोडासा वृक्षपणा असतो थो, आणि थोडासा व्यवहार असतो थो। आणि हा सोडायला पाहिजे मी आमचा एक ग्रुप आहे त्यामधल्या मी कितीतरी सासवा बघती आहे की त्या म्हणतात की माझी सून आणि मी आम्ही मैत्रिणींप्रमाणे राहतो किंवा नाही नाही बाई आमच्या सुनेसाठी आमच्या सुनेला जॉबला जायचे जाते बाई मी पटकन असं म्हणणाऱ्यासुद्धा सासवा पुष्कळ आहेत आणि अशा रीतीनी बदल आजकाल सासवांच्यामध्ये सुद्धा होत चाललेले आहेत आणि तेवढंच मी सांगेन की असं नाही आहे की सासू सुनेमध्ये भांडणच होतात सासूसुन्यांच्यामध्ये प्रेमपण आहे सासूसुना एकत्र बाहेरसुद्धा जातात मीच आमच्याचकडचं मी सांगते की आम्ही दोघी सासवासुना भलेही डे टू डे लाईफमध्ये एकत्र राहत नाही परंतु कुठे जायचं असेल तर, तर सुनेचा मला पहिला फोन येतो आणि काही का असेल तर मी तिला पहिला फोन करते आणि हे कदाचित तुम्ही म्हणाल की हे तुम्ही लांब राहता म्हणून तुमच्यात प्रेम आहे असं नाही आहे आत्ता आम्ही दोघं आहोत एकमेकांच्या सोबत मी आणि माझे मिस्टर आणि त्यामुळे कदाचित आम्ही लांब राहतो परंतु स आम्हा हे बघा शेवटी प्रत्येकाचं एक एक वेळ अशी येते की आपल्याला आपल्या मुलांच्यावरती डिपेंडंट व्हावंच लागतं किंवा मुलांच्याकडे आपल्याला जावंच लागतं आणि ती कुठे ना कुठेतरी प्रत्येकाने आपल्या मनाची तयारी ठेवली पाहिजे असं मला तरी वाटतं तुम्हाला बघा काय वाटतं हा विषय असा थोडक्यात संपणारा नाहीच आहे असेच हे बरेचसे एपिसोड ह्याचे येत राहतील जसं तुम्ही कमेंटमध्ये लिहित राहाल तुमचे अनुभव लिहाल तुमच्या कमेंट्स लिहाल त्याप्रमाणे मीसुद्धा बोलत राहीन खरं तर आज आता रात्रीचे दहा वाजलेले आहेत तरीसुद्धा जेव्हा मी काही कम मी जेव्हा कमेंट्स बघितल्या त्यावेळेला मला असं वाटलं की जरूर आपण याविषयी बोललं पाहिजे कमीत कमी ह्या विषयाला वाचा तरी फोडलीच पाहिजे तुमचेही विचार तुमच्याही मनातली मरगळ जी आहे किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या कमेंटमध्ये नक्की लिहा कारण की त्यामुळे इतरांना त्या मार्गदर्शन होत असतं धन्यवाद